बघ बरं, कुटुंबाविषयी माहिती नंदनी, मग कुटुंब म्हणजे काय? आपली फॅमिली आहे ना, आपल्या घरातले लोक. तर आपल्या घरात कोण कोण असत बघ? बाबा, पप्पा, दीदी, माय, दीदी आणि भाऊ. व्हेरी गुड. म्हणजे आपल्या घरामध्ये एवढे एवढे असतात. तुझ्या घरामध्ये कोण आहे? माझी मम्मी, माझी पप्पा, माझी बाबा, माझी दीदी, माझी भाऊ, सगळे जण. अरे बापरे, एवढी मोठी फॅमिली तुमची, मोठं कुटुंब आहे नाही का? चार मम्मी. अरे बापरे, चार मम्मी. कोण कोण नाव माहिती का त्यांचे? सांग बरं. एक भारती, माझी मम्मीच्या भारती. दोन्ही माझी सनी मांड्याची ज्योती मम्मी, आखो चाळीसगाव मम्मी, आखो माझी खेतवाली माय. खेतवाली माय. मग एवढे मोठे, इतकी मोठी फॅमिली. माझी माय एक कशी. हा, तुझी माय एकच आहे आणि मम्मी चार आहेत. माझे कुटुंब लहान आहे. माझे पप्पा, माझे मम्मी, मी, माझे भाऊ. माझं कुटुंब छोट आहे. माझ्या कुटुंबामध्ये पप्पा, मम्मी, माय बहीण, मी राहतात. किती बहिणी तुला? दोन. दोन. काय काय नाव आहेत त्यांचे? कोमल आणि लावण्या. लावण्या. तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत का त्या? हा. म्हणजे सगळे मिळून तुम्ही एका घरात किती जण राहता? मोजणार, किती जण आहे तुम्ही घरात? आमच्या कुटुंब मोठ आहे. कोण कोण राहत तुमच्या कुटुंबात? आजी, बाबा, काका, काकू, काकाचे पोरी, पप्पा, मम्मी, माझे भाऊ, मी, माझी बहीण. हा, भाऊ, बहीण आणि तू. हा, सगळे किती जण आहे माहिती का तुमच्या घरामध्ये? मोजले का कधी? नाही ना. हा, मग आता मोजून यायचा उद्या. हा, सांग बरं प्रशांत, तुझं कुटुंब लहान आहे का मोठं आहे? मोठं. मोठं. घरामध्ये कोण कोण आहे मग कुटुंबामध्ये? मम्मी, पप्पा, ताई, आजी, माय, दादा, मामा, दादू, बाबा, अंकल. बापरे, तू पण आहे ना त्यांच्यामध्ये? किती जण झाले, मोजले का? दहा. बापरे, दहा जण राहतात रे. टाळ्या यांच्या कुटुंबासाठी. बघा, सांग बरं श्रेया, तुमचं कुटुंब लहान आहे की मोठे? कोण कोण आहे सांग बरं तुमच्या कुटुंबामध्ये? पप्पा, मम्मी, दीदी, भाऊ, मी, माझी ताई, माझी बहीण, माझे भाऊ आणि मम्मी. आणि तू? किती लोक झाले? दहा. दहा लोक झाले. बापरे, नीट मोज. नऊ लोक झाले ना. छान. आयुषचं कुटुंब लहान आहे की मोठे? लहान. कोण कोण राहतं तुमच्या कुटुंबात? माझी मम्मी, माझी पप्पा, माझी आई, माझी बहीण, तुझा भाऊ, माझे भाऊ, मी आणि मी. किती जण झाले? सहा. सहा. छान, छोटं कुटुंब आहे तुमचं, है की नाही? टाळ्या.